नमस्कार, मी आशीष बंगाजी खाडे, हिंगणा तालुका प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष. मागील काही 5 ते 6 महिन्याआधी 7 महिन्याआधी आम्ही म्हणजे 3 महिन्यात 19/3/2020 विसाचनी ग्रामपंचायतमध्ये मी माहिती अधिकार टाकलेला होता. हा बघा माहिती अधिकार. ज्या माहिती अधिकारामध्ये मी अपंग बांधवांना आतापर्यंत तुमच्या विसाचनी ग्रामपंचायतला किती अपंग बांधव आहेत त्यांना आतापर्यंत कुठल्या प्रकारे तुम्ही वस्तू स्वरूपात निधी किंवा काही निधी देण्यात आला का याबद्दल मी माहिती मागितलेली होती. पण अजूनही 7 महिने होऊनही अजून मला कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही आहे. मागे निमजे साहेबांना आम्ही संपर्क केला पण त्यांनी वेळेवर टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला की आज येतो उद्या येतो अशा प्रकारचे टाळाटाळ केलं. त्यानंतर पूनम काटसप्पे मॅडम त्या जागी आल्या. त्यांनी एकदा संपर्क केला की आम्ही माहिती देतो पण अजूनही मला कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही आहे. आणि आम्ही माहिती घेतल्याप्रमाणे आम्ही माहिती जेव्हा अपंगाशी आम्ही किंवा बोललो किंवा तिथला ग्रामपंचायत येणारा अपंग बांधव आहे त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तर अजूनही कुठल्याही प्रकारचा 12 ते 15 वर्षाचा अपंग जरी असला तरी त्याला अजूनही कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू देण्यात आलेली नाही आहे. मला तरी असा अंदाज वाटतो की मागे आम्ही काही पेपरमध्ये बातम्याही वाचल्या होत्या की एकाशनी ग्रामपंचायतमध्ये खूप प्रकारचा घोटाळा होतो तर अपंगाच्या बाबतीतही त्याच प्रकारे मला तरी असा अंदाज वाटतो की तिथे घोटाळा होत असतील त्याचा जो काही निधी आहे तो त्यांना निधी का दिला जात नाही. जेव्हा आपण ग्रामपंचायतचे जेव्हा सदस्य म्हणा किंवा इतर कर्मचाऱ्यांचा पेमेंट आपण देतो मासिक पेमेंट देतो त्यांना वर्षाचा निधी का आपण देत नाही. तो निधी जातो कुठे? जेव्हा वार्षिक उत्पन्नातून निधी तो द्यावा लागतो तो निधी त्यांना द्यायला पाहिजे. आणि माझी तरी विनंती आहे BDO साहेबांना, महेंद्र दिवाळे साहेबांना, की त्या ग्रामसेवकावर तुम्ही कारवाई का करत नाही. जो निधी 5% जो निधी आहे तो अपंगाचा निधी खर्च करतात. कारण GR मध्ये जर पाहिलं तर अपंगाचा निधी हा खर्च करता येत नाही. पण तरीही ग्रामसेवक म्हणा किंवा सरपंच म्हणा ते निधी खर्च करतो. पण तुम्हाला माहीत असून तुम्हाला कल्पना असूनही तुम्ही कारवाई करत नाही म्हणजे तुमचाही काहीतरी त्यामध्ये घोड असला पाहिजे असा माझा प्राथमिक अंदाज आहे त्यामध्ये. बरं, BDO साहेब हे जागरूक आहे का निधीबद्दल महत्त्वाची? BDO साहेबांचं म्हटलं तर BDO साहेब बिलकुल नाही तर शून्यच्या प्रमाणात काम करत आहे. आम्ही वारंवार तक्रारी दिल्या, वारंवार त्यांच्याशी भेटलो, वारंवार त्यांना BDO द्वारे त्यांना माहिती दिली. तरीही एवढी माहिती देऊनही मला तरी वाटत नाही की BDO साहेब जागे होतील. कदाचित त्यांना जागे व्हायला अजून 10 वर्ष लागतील की काय असत सांगता येईल. दिव्यांग निधी न दिला तर त्यांनी कुठला दौरा अकस्मित केला का की ज्याला दिव्यांग निधी देण्यासंदर्भात किंवा सचिवावर कारवाई करण्यासंबंधात? या आता आम्ही 10 महिन्यापासून त्यांना वारंवार तक्रारी तर दिल्यात पण असं कुठेही आढळून आलं नाही की त्याला लवकर की पटकन ऍक्शन घेतली पाहिजे असं कुठलंही नाही आहे. म्हणजे बसून असतात पण कारवाई नाही? बिलकुल एक गणपती सारखे बसून असलेले BDO साहेब आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कारवाई BDO साहेबांचं नाव आहे महेंद्र दुबारे साहेब. बसतात पण कारवाई बघतोय. गणपती सारखे बसल्यात सांगतोय. मी वारंवार तक्रारी करतोय पण कुठेही नाही. त्याच्यानंतर आम्ही वरती त्यांची तक्रार भुयार साहेबांकडे तक्रार दिलेली आहे. पाहू त्यावर काय कारवाई करता येईल. बरं.